ही महत्त्वाची एक्सक्लुसिव्ह दृश्य सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. शरद पवार हे इंडियाच्या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत. ग्रँड हयात हॉटेलमध्ये शरद पवार दाखल झालेले आहेत आणि ही एक्सक्लुसिव्ह दृश्य न्यूज सेटवर तुम्हाला पाहायला मिळत आहे. आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशभरातील विरोधक जे आहेत ते या तिसऱ्या इंडियाच्या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत आणि तिथंच शरद पवार देखील ग्रँड हयात इथं दाखल झालेले आहेत. याआधी उद्धव ठाकरे देखील इथं दाखल झालेले आहेत. आज नेमकी काय काय चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. आजचा आणि उद्याचा दिवस खरं तर इंडियाच्या या बैठकीसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. त्यातच राहुल गांधी, सोनिया गांधी हे देखील ग्रँड हयात इथं आहेत आणि आता उद्धव ठाकरे देखील दाखल झालेले आहेत. त्यानंतर शरद पवार हे आत्ताच ग्रँड हयात हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत. ही अत्यंत महत्त्वाची दृश्य जी आहेत ती आपण ग्रँड हयात पाहतोय. तिथं शरद पवार दाखल झालेत. या संदर्भात ताजे अपडेट आपल्याला सकाळपासूनच देत आहेत आपल्या असोसिएट एडिटर अश्विनी सातवडोके. अश्विनी, शरद पवार ग्रँड हयात मध्ये दाखल झालेत. रुबीना, आता काही वेळापूर्वी शरद पवार जे आहेत ते ग्रँड हयात मध्ये दाखल झालेले आहेत. त्यांच्या आधी या इंडियाच्या आघाडीमध्ये असलेले सगळे महत्वाचे नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. ढोल ताशांच्या गजरात शरद पवारांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे. शरद पवार पोहोचल्यानंतर 5 वाजले आणि साधारणतः 6 या बैठकीला जी आहे ती सुरुवात होणार आहे. शरद पवार जे आहेत ते आता या ठिकाणी उपस्थित असलेल्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. निश्चितच त्यांच्यासोबत कोणकोणते नेते आहेत अश्विनी राष्ट्रवादीचे? आता शरद पवार जे आहेत आपल्या निवासस्थानापासून एकटेच या ठिकाणी आलेले आहेत. सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या त्यांच्या आधी या बैठकीसाठी उपस्थित होत्या. आता मात्र शरद पवार जे आहेत ते एकटेच या ठिकाणी आलेले आहेत. रुबीना, निश्चित धन्यवाद अश्विनी ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत. तुर्तासही अत्यंत महत्त्वाची अशी दृश्य आपण पाहतो. इंडियाची ही तिसरी बैठक जी आहे, इंडिया आघाडीची ही तिसरी बैठक जी आहे ती मुंबईत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की